दे बेबा आम जमा मामन देता मला आम बडले याचे मणी पण ये नवाय नाही आता या लकसे ये नवाय ना मामाला सांगा दिसत नाही त्याला होय नको हे चिंता मला नको चा करू हाँ चा कर नको चा करू असं विचारा लागली चा करू का म्हणजे पाहिलं का ही पोरगी आहे का तर आणि मी कधी पिलं हे गाय कधी चहा नाही पिले मी हा मी कधी चहा नाही पिले चहा पहिल्या वर्षी ना पिली ना आत्ती होती का तरी घरी मी गेल्या वर्षी नव्हती काळी चहा केली तिने पिली नव्हती का चहा नाही पिली हा मग आणि बघाच मती तर मित्रांनो मी बेबोच्या घरी आले आणि बेबो एवढी रडायला लागली बघा मला येणं पण नाही माझ्याजवळ हां ना मी तिला घेऊ लागले होते पण येणं नाही आहे बेबो आता मी तुम्हाला तर पहिले दाखवले असते आमचे मामा आमच्या आत्त्या बघू शकता आत्याला आमच्या दिसत नाही आहे हा बघा आहे का तर आणि इकडं मामा मामाचं पण दुखत राहते नेहमी तर म्हणलं चला आता आले होते इकडं बेबोला ड्रेस घेऊन आलते मी म्हणजे वावरत आलते तर म्हणलं चला आता बेबोकडे इकडं जवळ आहे ना तर म्हणलं चला आता बेबो कशाची बाबा 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 दाजी इकडं बसले आणि लेकर बघा मला कसले बघताय तिकडून आहे का लेकर बघा आहे का ए हाय कर का हाय कर की हाय हाय बघा आहे का तर चला आता जाऊ दे जाऊ दे तुम्ही आहे का बेबो सगळं हे आपल्या देराचं घर आहे नवनाथचं घर आहे हा बघा कापूस थप्पी बघू शिला आहे का होय ग सुनता कापूस शिकलं का नाही होय ताई भाव नाही ना कापसाला गो भाव नाही नाही ना पाऊस नाही अच्छा आपण टपरी जाऊ चल 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 टपरी आपण टपरी जाऊ टपरी करता टपरी ना बघा मित्रांनो ती बेबोची माय हे बघा बेबो आपली टपरी चलायचं बेबो चलायचं चल मग आपण टपरी जाऊ हा पण रडण नाही नाही रडणार ना नेऊ का मग टपरीवर नंतर घेईन मी चल मित्रांनो आपण जाऊ आता टपरीवर बेबोला खायला घेऊन कारण ना मी काहीच नाही आणलं बेबोला खायला बरं का मी गडबडी गडबडी मध्ये आले आणि दाजी तुम्हाला माहिती आहे ना एवढी गडबड करते तर बघा मित्रांनो बेबो बघा विसरली मला बेबो चांगली हसत होती बेबो चांगली हसत होती मला पण आता विसरली बरं जाऊ नये जा टपरीकडे जा हा चला बेबो टपरी कुठं आहे पोरी टपरी कुठं आहे का अच्छा ती तिकडे होय चला तर आपण जाऊ आता बेबोला घेऊन टपरीवर बेबोले आपण खायला आणू हा बेबो खायला आणू आपण हा बघू आपण खायला आणू आपण मस्त मस्त लेकर बघा 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 आहे का बेबो हसली बरं का हसली तिच्या मित्राला बघून हसायला आली बघा आहे का तर आता आपण चाललो टपरीवर बघू शकताय तुम्ही ह्या बघा आहे का हे आहे आमच्या ग म्हणजे गाव आहे हे मी नाही येत तिकडे मला इकडे जायचं टपरीवर बघू शकताय तुम्ही आहे का हा बेबा आहे का बेबा आहे का हाय ए गाडी बघ आहे गाडी हो इकडे बघ गाडी बघ बेबो तर शेंबूड काढते मी हा बघ एक मिनिट बेबोचं शेंबूड काढते बेबोला शेंबूड आलाय ना हा बा एक मिनिट पकड गाशी हा तसंच पकडा ए बेबोचं शेंबूड पकड हे बेबो थांब हां चला आता आपण सगळेजण जाऊया बघा सगळेजण आलेत मित्रांनो हे बघा बघा हाय करा रे बघा कसे लेकर आहे का हाय पण नाही तर इकडून वा रोड आहे बरं का इकडून वा हा रोड आहे इकडून वा हा इथं काय आहे खायला होय खायला मोठं इथं काय काय टमाटर सॉस आहे
जे भी दादा करता है दादा म्हणतो जे भी का है गाना माना की ला ला ली ला 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 ली ला 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 मित्रांनो बे बोलागली एक गाणं म्हणून दाखव आपण बे बोला हां चला आता आपण घेऊया दुकानामधून इजन काहीतरी खायला घेऊया छोटीशी टपरी आहे बघा काय का अरे ना गुड्डे बिस्किटचा पुडा द्या की कोणता गुड्डे द्या मोठा गुड्डे बना परीकडच्या दुकान पण घेतले बरं कोणचं दाखव मला नेमका अजून काय बेबा चिप्स घ्यायची बेबा बेबे चिप्स घेऊ का चिप्स 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 घ्यायचं चिप्स घ्यायचं का चिप्स घ्यायचं का बेबो बेबोला ना मी आज काहीच नाही आणलं भावानु बहिणू खायला नाही तिरचा पुरला गेल ना तिकडे मी खायला घेऊन येत असते ना जाऊन आंबड उन्हच आणत असते पण आंबड उन पण नाही आणलं काहीच नाही आणलं खायला बघा सोनपापडी कितला आहे दादा सोनपापडी कितला आहे पाचला आहे काय द्या तीस वीस रुपयाची द्या त्याच दुकान आहे बघ इकडे बघ विष्णू बाहेर गाडी चल ना ये ना घेऊ दे सगळे यायचं हो दे मग नंतर मी घेते गर्दी झाली आहे मी इथंच थांबते हा गर्दी झाली आहे इथं काय दादा खेडेगाव आहे ना खेडेगावामध्ये काय हे बघा जास्त काय मोठे मोठे दुकान नाहीत मी याच्यावरच आणत असते पण आता काय करू नाही दाजीने मला घेऊच नाही दिलं बघा काहीच नाही घेऊ दिलं दाजीने काय सांगू तुम्हाला आता झालं काय यांचं झालं आपली घे की तुला काय घ्यायचं रे हा घे तर ते घ्यायले हा का हा हे इकडे मामाकडे हे बघ हा मला नाही खायला घ्यायचं म्हणे मी तुला पैसे देत म्हणलं खायला घे म्हणलं तुला दे इकडे दादा ते माझ्या हाता म्हणून चला आता आपण जाऊया खाण होईन चला आता आता बघू शकते तुम्ही आता चालू जा चला पोरी हो का यायचं बसणार तिथं तीर्थपूरकर थोडं काम होतं मग तीर्थपूरच्या रस्त्याला सासूसऱ्याचं घर आहे चुलत सासूसर तुम्हाला तर माहीतच आहे तर म्हणलं चला आता आलो सरशीत भेटून पण जावा तर आणि बेबो आहे का मला ओळखीनच नाही कारण की पाच चार पाच महिने झालं ना आम्ही आलोच नाही तर त्याच्यामुळं बेबो मला बघता चढायला लागली आणि येणार पण नाही माझ्याकडं म्हणलं चल तुला टपरीवर घेऊन जाते म्हणलं काहीतरी खायला घेऊन देते लहान लहान हे लेकर बघा गावचे पूर आहे का माझ्या मागं मागं लहान लहान असे पळायला लागले तर ओ मावशी आम्हाला घेणार ओ मावशी आम्हाला घेणार कॅमेरामध्ये यांना कसं वेगळं वाटतंय ना हा बघा कसे पळायला लागलेत माझ्या मागं मावशी मावशी बघा आता हे लेकर आहे का ए मावशी म्हणे ए मावशी आता आली मी इकडे बघा मस्त मस्त आहे आम्ही खायला आणलंय ले मोठा खायला आणलंय आम्ही आणि बाबा मग दमलो की आम्ही हा 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 जा मम्मी कडे आजी कडे जा हा जा कोणी कोणी काकू नाही आपलं काकू नाही का खायला आणलं किती दुकानात गेलती तू टपरीवर गेलती चार तीन घे बोला काय एक मिनिट मी चार तू बाई पुढे पुढे दाखव खाऊन खेळ आणला बाई काय बाई काय काय दुधाचं पेत नाही ते मी नाही मी नाही पेत दुधाचं काळा करू का काळाच करू पेत होतं नव्हता सांगितलं होतं तिला दारा पेत मी सुनताना मला चहा केला तुझं मला मी नाही हे बा नवनाथ कुठे गेलं नवनाथ आले इकडे एवढी रडायला लागली पोरगी काय सांगू बघा मी तुला आहे का इकडे बाबा म्हणते तिकडे आमचे मामा म्हणते तर बेबोल आहे का
नको ए बाई आम्हाला आम्हाला जा दे लवकर नाही तिथून येत होता आम्ही तिथून जाऊन येत होता आमची इथे जेवत नसते होय आमच्या हातांनी बघा टिकली लावली आता पहिले कुकुलायचा ते नाही टिकलीच होती नाही नाही टिकली होती कुकु होत बरं हा मग कुकुलायचं ते कुकु होत उठलं कपाळाला दुःख झालं जास्त नाही पाणी झालं म्हणून टिकली लावायची अच्छा अच्छा मी तेच म्हणले आमच्या हात ते बाई पहिलं कुकुलायचं ते आता टिकली कस का लावली त्याच्यामुळे मी विचारले त्यांना टिकली लावण्यात बरोबर आहे तिला काय झालं कोण रडायला मित्रांनो आमची पोरगी पितिवली आमच्या पासून दुकान गेली होती बाबा वाला काय नाही करत वरूनच खाले खाल्लेच समजा एक फुट कापून घ्यायचे तरी पण भांडे घासायला घ्या कोणी म्हणले का आणला भांडे घासायला बियाणं आणला की बिल्लूच होत मग ते नाही आम्ही तेच करतो रात्री दिवस काम अरे बाबा सुनीच्याने आणून किटका एक वर बशीला सगळं गेलं ते वाळून गेलं होत भाजी ध्यान नाही